सहदेव कदम सन 2002 ते 2006 साली रय शिक्षण संस्थेच्या छत्रपती शाहू बोर्डिंग शाखा नंबर 1 या शाखेमध्ये शिक्षण घेतलेले. इयत्ता 34 ते 7 इथंच शिक्षण झालेलं आहे आणि मी इथं प्रार्थना मंत्री म्हणून मी हॉस्टेलला होतो. तर आता मी प्रार्थना या सगळ्यांना सूचित करतो आहे. एक साथ बैठे बैठे सावधान, एक साथ केशव माधवा प्रार्थना शुरू करे. केशव माधवा तुझा नामातले गोडवा, केशव माधवा तुझा नामात रे गोडवा, तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही देवा, वेळोवेळी संकटातून तारीशी माधवा, केशवा आणि सत्यशोधकाचं काम करत असताना लक्षात आलं की ग्रामीण भागातील ही सगळी दुर्बलता कमी करायचं असेल तर एकच त्याला पर्याय आहे, शिक्षण. अण्णा शिक्षणाकडे का वळाले हे म्हणजे एक मोठं गूढच आहे म्हटलं तरी चालेल, कारण अण्णांच्या 7 पिढ्यांमध्ये कधी कोणी शिक्षणाच्या बद्दल विचार केलेला नव्हता. शाहू बोर्डिंग सुरू करण्याच्या अगोदर ज्ञानदेव गोलकेला 1907 इस्लामपूरला पावसात एका शाळेच्या बाहेर शिकत होता. सगळी मुलं आत होती आणि एकच पोरगं पावसामध्ये बसलेलं आहे बघून विचारलं मग तिथल्या शिक्षकाला, हे पोरगं बाहेर बसलेलं आहे. ते म्हटलं ते पोरगं म्हातार आहे, महाराज आहे. म्हटलं मग आत बसवायचं. ते म्हटलं त्या पोराला आत घेतलेला अख्खा वर्ग बाहेर जाईल. ही परिस्थिती त्या काळातली होती. ते पोरगं घेतलं, कोल्हापूरला आणलं, कोल्हापूरच्या हरिजन हॉस्टेलमध्ये मिस क्लर्क हॉस्टेलमध्ये आणलं. ते अण्णांची पहिलं काम. 1910 दुर्गाला बोर्डिंग सुरू केलं आणि काल्याला ज्यावेळी सत्यशोधक समाजाची मीटिंग झाली गेली त्यावेळी अतिमहारथी होते महाराष्ट्रातले. त्यावेळी केशवराव बगाडे होते, माधवराव बागल होते, बाळासाहेब ठाकरेंचे, उद्धव ठाकरेंचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे त्यावेळी तिथं होते. आणि या सगळ्यांनी म्हटलं की आता पुढं काय करायचं, पुढं एकच उपाय होता शिक्षण. आणि शिक्षणाची जबाबदारी कोणी घ्यायची म्हणून त्या अण्णांच्यावर जबाबदारी टाकली घेतलं. एक रयत नाव दिलं गेलं. रयत या शब्दाचा अर्थ शिवाजी महाराजांनी त्यांच्या 1874 त्यांनी एक आज्ञापत्र काढलेलं होतं. त्या आज्ञापत्रामध्ये एक म्हटलेलं होतं की रयतेच्या भाजीच्या देठालाही कुणी हात लावू नका. पहिल्यांदा शब्द प्रयोग आपला सर्वसामान्य माणूस म्हणजे कोण असेल तो तो रयत आहे आणि म्हणून संस्थेलाही रयत नाव दिलं. काल्याचं बोर्डिंग होतं पण तिथं अण्णांचं काम होतं फक्त मार्गदर्शक. अध्यक्ष होते सातारचे कुपरचे धनजीबाईजी, आता जे कुपर आहेत त्यांचे आजोबा ते तिथं अध्यक्ष होते. स्थानिक लोकांचंच होतं खरं म्हणजे. अण्णा त्यावेळी किर्लोस्करमध्ये काम करत होते, मदत करत होते पण ॲक्टिव्ह भाग नव्हता. पण ज्यावेळी कुपरबरोबर मतभेद झाले आणि मग अण्णा बाहेर पडले आणि पहिलं बोर्डिंग जे सुरू केलं 5 मुलं होती, शंकर कांबळे, एन आर माने, सी आर माने, बंडू पाटील. ते 5 मुलं, बंडू पाटील त्यांचा धाकटा भाऊ, एन आर माने आणि टी आर माने दोघंही अण्णांच्या बरोबर, त्या दोघांचा थोरला भाऊ अण्णांच्या बरोबर किर्लोस्करवाडीला काम करत होता. त्यांनीच त्यांना उद्गावच्या बोर्डिंगमध्ये ठेवलं होतं. या 5 मुलावर जी इथं मी आज मी राहतो त्या अण्णांचं घर, त्या घरामध्ये 5 मुलांच्या बरोबर झालेलं बोर्डिंग, या बोर्डिंगला आज 100 वर्ष पूर्ण होत आहे. ही बोर्डिंग साधं नाही आहे संपूर्ण, ही गंगोत्री आहे आपली. रयत अमृतच आहे इथं. जितनं आज महाराष्ट्राला नव्हे तर देशाला बघावं असं वाटतंय, हेवा वाटतोय अशी जी एक संस्था उभी केली ती अण्णांनी या शाहू बोर्डिंगच्या नावाने उभी केली त्यांची. आणि महात्मा गांधी ज्यावेळी तिथंच आले, जिथे मी राहतो आज त्याच घरामध्ये 25 फेब्रुवारी 1927 रात्री 8 वाजता अण्णा तिथं आले. आल्यानंतर
ज्ञानदेव गोलपनी संपूर्णपणे संस्थेचं भाषण वाचून दाखवलं आणि मग त्यावेळी संस्थेतली दोन मुलं, एक होते भिंगारदेवे आणि दुसरे होते अप्पालाल शेख, दोघंही संस्कृतमध्ये पहिले आणि म्हणून महात्मा गांधींनी स्वतःच्या गळ्यातला हार त्या मुलांच्या गळ्यात घातला आणि एक वाक्य त्यांनी काय त्यावेळी उच्चारलं होतं, एक मोठं वाक्य आहे, मी जे साबरमतीच्या आश्रमात करू शकलो नाही ते तुम्ही इथं केलं, जे कोणतेही राजे राजवाडे करू शकले नाही ते तुम्ही इथं केलं, सर्व जाती धर्माची मुलं एकत्रित राहतायत, खातायत, स्वतः जेवण करतायत आणि शिकतायत सुद्धा, महात्मा गांधीजींना सुद्धा साबरमतीच्या आश्रमामध्ये करू शकले नाही, तिथं हरिबाई म्हणून त्यांचा नोकर होता, खानसामा होता, त्याची बायको लक्ष्मी आणि मुलगी दीना, मुलगी लक्ष्मी, हरिबाई दीना, मुलगी लक्ष्मी दीनाबाईंची पत्नी आणि या तिघांना ते तिघही मागासवर्गीय होते, सर्व आश्रमवासियांनी विरोध केला, महात्मा गांधी त्यावेळीसुद्धा विरोध मोडू शकले नाहीत, पण अण्णांच्या मध्ये सहज केलं, पहिल्या दिवसापासून जी 37 मुलं होती त्याच्यामध्ये 9 जातीची मुलं होती, त्याच्यामध्ये 12 महार होते, मांग होते, मुसलमान होते, मराठा होते, जैन होते, अशा प्रकारचं हे सगळं बघितल्यानंतर महात्मा गांधींचे विचार आणि तीच परंपरा आज प्रयत्नमध्ये चालू आहे तुम्हाला, आणि याच भूमीमध्ये 1927 सातारचे शाहू महाराज आहेत, ते सगुणाबाई, ही धनिणी म्हणजे धनिणी नव्हे, धनिणींच्या राजाच्या राणींच्यासाठी ही फिरण्याची जागा आहे, सगुणाबाईंची ही फिरण्याची जागा आहे, त्यांना धनिणी म्हणत म्हणून या बागेचं नाव आहे धनिणीची बाग, आणि त्या काळे अण्णांनी इथं कारखाने सुरू केले आहेत आणि डोसा म्हणून एक पारशी वकील होते, या दोघांनी मिळून 575 रुपयामध्ये ही जागा त्यांनी लीजवर घेतली, आजपर्यंत ती लीज आहे, म्हणून आज ही जमीन आहे, ही जागा आहे, त्याच्यामध्ये आम्ही काहीही बदल करू शकत नाही, साताऱ्यातील सर्वोत्कृष्ट मोठी बिल्डिंग आम्ही उद्या सकाळी बांधू शकतो एवढा निधी आज या शाहू बोर्डिंगकडून मिळू शकेल आहे, पण आज लीज असल्या कारणाने आम्ही करू शकत नाही, पण बिल्डिंग बांधण्यापेक्षा तुमच्यासारखी माणसं आम्ही तयार केलेली आहे, सगळ्यात मोठं काम आहे, ज्या बोर्डिंगसाठी महात्मा गांधी इथंच आले, इथंच तुम्हाला मदन मोहन मालवीय ज्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली तेच इथं आले होते, इथंच वल्लभभाई पटेल आले होते, इथंच विठ्ठल रामजी शिंदे आलेले होते, इथं मुरारजी देसाईंचं सुद्धा एक दिवसाचा मुक्काम झालेला होता, या देशातील अतिमहारथी या साताऱ्यात आलेल्या प्रत्येकाने या शाहू बोर्डिंगमध्ये येऊन या भूमीचं दर्शन घेऊन गेलेलं आहे आणि यांनी प्रत्येकानं कौतुक केलेलं आहे, कसं शक्य आहे, कसं शक्य तुम्ही केला, अण्णांनी पहिली पिढी 5 मुलांची आणि त्याच्यानंतर सगळी मुल्लासाहेब असतील, रामभाऊ नलोडे असतील, पी जी पाटील असतील, पवार असतील किंवा डी आर माने असतील, एन आर माने असतील, ही सगळी जी रयत शिक्षण संस्थेची लाईफ मेंबर किंवा ज्यांनी रयतची पहिली पिढी आहे, कारण या शाहू बोर्डिंगनं 5 व्हाईस चान्सलरसुद्धा दिलेले आहेत आणि एक मुख्यमंत्रीसुद्धा दिलेला आहे या शाहू बोर्डिंगने, या शाहू बोर्डिंगच्या या मातीने सगळं घडवलेलं आहे तुम्हाला, आणि ही अण्णांची जन्मभूमी आहे, इथं जिथं आज ऑफिस आहे इथं घोड्याचा पागा होता, इथंच वहिनी 2-3 वर्ष आयुष्यामध्ये राहिलेलं आहे, आणि हे करत असताना अण्णांनी शासनाची देणगी घेतली नाही, मदत कसली घेतलेली, नॉट एक पैसा नाही, वहिनींच्या अंगावरचे दागिने उतरत 2 वेळा मंगळसूत्रसुद्धा वहिनींनी या बोर्डिंगसाठी काढून दिलेलं आहे, वहिनी नसतं ते बोर्डिंगसुद्धा उभारले नसतं, वहिनींच्या त्यागापेक्षा कैक पटीचा त्याग हा अण्णांच्या त्यागापेक्षा वहिनींचा त्याग खूप मोठा आहे, तुम्हाला कुणीही एक अशिक्षित महिला किती विचार करू शकतो, तुम्हाला हा मातीचा गुण आहे, काय शिक्षण होतं वहिनींचं, काय कमी होतं, अतिशय श्रीमंत कुटुंबातून आलेली कुंभोजमधली ही महिला जैन धर्माची, अतिशय कट्टर जिथं साखरसुद्धा गाळून घ्यायची अशा या कट्टर जमातीतनं ही मुलगी त्या मुलांची आई बनली, वहिनीनं प्रश्न विचारला तुम्हाला मुलं किती, ती मुलं होती 3, अप्पासाहेब शकुंतला आणि त्यांची धाकट्या आत्या की जी एक्सपायर झाली वयाच्या 3 वर्षी, औषधोपचार झाला नाही म्हणून
तिच्या टाळूला खोबरेल तेल सुद्धा लावण्याच्याकडे अण्णांच्याकडे पैसे नव्हते, गोडे तेल टाकायचं. अशा परिस्थितीमध्ये बहिणींनी मरताना फक्त दोनच गोष्टी सांगितल्या, मला सर्व जाती धर्माच्या मुलांनी खांदा द्यावा आणि उद्या पाडव्याचा सण आहे, सण चुकवू नका. कुठनं आलं हे क्षण आहे म्हटलं तरी चालेल. त्या क्षणाचे तुम्ही सगळे साक्षीदार आहात. हा क्षण परत आयुष्यामध्ये तुमच्या येणार नाही, माझ्या येणार नाही. आणि म्हणून तो क्षण साजरा करण्यासाठी, क्षण बघण्यासाठी आणि अण्णांनी जे उभं केलेलं आहे ते या मातीत उभं केलेलं आहे. आणि इथून पुढची वाटचाल कशी करायची हे मुलं आहेत सांगतात, तुमच्यासारखीच आहे मुलं. त्या काळामध्ये सुद्धा अण्णांनी कोणत्याही शासनाची ग्रँट घेतली नाही. पहिली ग्रँट 1933 पहिली ग्रँट मिळू लागली 350 रुपये. शासनानं सांगितले महात्मा गांधींची तुम्ही 550 रुपयाची, महात्मा गांधींनी ग्रँट घेऊन केली 500 रुपये, ते सुद्धा बांधावं लागलं. त्याचा सुद्धा एक मोठा इतिहास आहे, माझी जीवनगाथा म्हणून प्रबोधनराव ठाकरेंचं आत्मचरित्र जरूर वाचा. दोघं तुमच्या हरिजन फंडामध्ये काहीतरी पैसे आहेत तेवढे तरी द्या. महात्मा गांधी म्हणजे मी फकीर आहे. प्रबोधनराव ठाकरे म्हटले तुम्ही कसले फकीर, तुमच्यापेक्षा खरे फकीर हे अण्णा आहे आणि तुमच्याकडनं ग्रँट केली जाणार नाही. आणि महात्मा गांधींनी या रयत शिक्षण संस्थेला पहिली 500 रुपयाची शौर्यची देणगी कोणी दिली असेल महात्मा गांधी. ज्यांना कोणी आई नाही, कोणी वडील नाही, ज्यांच्या आई बापाने आत्महत्या केलेली ती मुलं इथं बोलवली आणि त्यांच्या पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतची शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो. शासनाची एकही नाही पैसा मदत नको आहे आम्हाला. आणि जबाबदारी घेत असताना नुसती जबाबदारी नव्हे, तुम्हाला एक आदर्श नागरिक, एक आदर्श. त्यांच्या घरात काही खायला कमी होतं म्हणून पाठवतात का तुम्हाला? घरातला करता माणूस जरी गेला तर काही ना काहीतरी घडते, कोणीतरी जबाबदारी घेत आहे. पण यांची केवळ अन्न कपडे लत्ते याची जबाबदारी न घेता त्यांच्या एक शिक्षणाची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. एक उत्तमपणे शिक्षण जसं अण्णांनी त्यांच्या काळामध्ये पहिल्या पिढीला घडवलं, पिढी पहिले म्हटलं तर कमीत कमी पहिल्या 3 पिढ्यापर्यंत अण्णांनी ही पिढी घडवली आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे सगळे बघितले. आज रेच्या कोणत्याही तुम्ही शाळेच्या मागे जागा 10 गाड्या दिसतील तुम्हाला, प्रत्येक शिक्षकाची एक गाडी आहे म्हटलं तरी चालेल आज तुम्हाला. ही सगळी पिढी रयतने घडवली. पण या मुलांनी काय करायचं, त्यांचा काय याच्यामध्ये दोष आहे? आईनी असो, वडिलांनी असू देत किंवा आजोबांनी असू देत, कोणीतरी आत्महत्या केली, त्यांच्या वैयक्तिक अडचणी आहेत. मनुष्य आत्महत्यापर्यंत केव्हा करतो का? सर्व क्रिया असह्य झालं, आता शेवट काहीही करू शकत नाही त्यावेळी नाईला जाणं. यातल्या एक एक मुलांच्या जर व्हिडिओ जर बघत असतात तर डोळ्यातनं पाणी न येता शाहूबोडींचा एकही माणूस बाहेर जात नाही. आणि ज्या ज्यावेळी या बोर्डिंगला भेट देणारी बाहेरची माणसं येत आहेत, एकही माणूस न रडता बाहेर गेलेला नाही. हे कसं शक्य, एवढं कसं तुम्ही सांभाळता? आम्ही फक्त ऐकून होतो तुम्हाला असा, मी ज्यावेळी बघतो. आणि म्हणून आमच्या 750 शाखा एका बाजूला आणि शाहूबोर्डिंग आमचं एका बाजूला. केव्हाही म्हणा आमचं सगळं वजन पहिलं असेल तर ते शाहूबोर्डिंगच्याच पारड्यामध्ये आहे. आणि म्हणून एक आता एक नवीन आव्हान आपण स्वीकारलं, ही मुलं आहेत ही मुली आहेत, त्यांची जबाबदारी घेतली आहे की पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतची जबाबदारी घेतली आहे. आणि मग या शाहूबोर्डिंगच्या बद्दल आपल्याला पुढे काय करायचं आहे, कशा पद्धतीचं याचं एखादं कुठची असली पाहिजे, ही मुलं शिकतात सांगा मला. या आजचं शिक्षण उद्याच्या जगाला पुरेसं आहे का? एकेकाळी 8वी पास झाला शिपायाची नोकरी हमखास, 10वी पास झाला क्लर्कची नोकरी, 12वी तर आनंद, BSc BEd मिळालं तर आनंद वाटायचा, पहिला हजर होऊन नंतर ऑर्डर पाठवतो. आज एका नोकरीसाठी की 10,000 अर्ज. आज JEE जायचं आहे, NEET जायचं आहे, 5 लाखाचं पॅकेज असेल. UPSC 10 वर्ष काम कर, नोकरीची गॅरंटी नाही मला.
जागा UPSC च्या किती 900 जागा, भरतात किती 13 लाख, MPSC च्या जागा किती 3000, पोरं बसतात 9 लाख 15 लाख, हे आकडे जे आहे तुम्हाला, आणि या सगळ्या पुढच्या जगामध्ये एक वेगळा आहे. कोणताही मुलगा ध नाही, कोणताही मुलगा हुशार नाही. प्रत्येक मुलाला जन्मजात 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता दिलेल्या आहेत, 6 प्रकारच्या क्षमता दिलेल्या आहेत, आणि आज पहिल्यांदा एका वेगळ्या पद्धतीची शिक्षण पद्धती रयतमध्ये, आता विशेषतः सातारा आणि साताऱ्याच्या परिसरातल्या 16 शाखांच्यामध्ये करतो आहे. मुलाच्या वयाप्रमाणे, त्याच्या जन्मजात बुद्धीप्रमाणे आणि त्याच्या क्षमतेप्रमाणे शिक्षण देण्याची व्यवस्था करतो आहे. हीच पोरं उद्यापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक, क्लाउड कॉम्प्युटिंग, ब्लॉकचेन, IoT शिकणार आहे. याच मुलांच्यासाठी 5 स्किल्स आहेत, त्यांची लॅब पुढच्या आठवड्यामध्ये उभी राहील. इथं प्रत्येक मुलाला इलेक्ट्रिकलचं ज्ञान होईल, इलेक्ट्रॉनिक्सचं ज्ञान होईल, ॲग्रीचं ज्ञान होईल, त्याला मेडिकलचं ज्ञान होईल, त्याला एन्व्हायरमेंटचं ज्ञान होईल. हीच मुलं अटल टिंकरिंग बघणार आहे, हीच मुलं ॲग्री शिकणार आहे. शेडनेट उभं केलेलं आहे, नर्सरी आत्ताच उभं केलेलं आहे, आणि याला 9वीपासून त्याच्या आवडीच्या विषयाप्रमाणे इथं जाता आहे. दिसतं ब्लॅकबोर्ड नाही, आणखीन 15 दिवसांनी इथं स्मार्टबोर्ड दिसणार आहे तुम्हाला त्या मुलांच्या. वर्षातनं 2 वेळा या प्रत्येक मुलाला तुमच्या घरी बोलवलं पाहिजे. एक तर संक्रांतीला बोलवा, दसरा, आणि दुसरं दसऱ्याला बोलवा, कारण त्यांची दिवाळी तर आम्ही साजरी करतो. दिवाळी त्यांचा येण्या जाण्याच्या आई वडिलांच्या खर्चासहित आणि दिवाळीसहित खर्च आम्ही करतो त्यांच्यासमोर. दिवाळी केवळ फक्त मुलांची नव्हे इथं साजरी, त्यांच्या घरातही दिवाळी साजरी व्हायला पाहिजे तुम्हाला. आणि मग त्याच्याबरोबर काय, आता याच्यानंतर पुढची खेप आहे की शिकू आम्ही त्यांना 10वीपर्यंत. एक उत्तम शाळा दिलेल्या आहेत त्यांना. आता या आमच्या मुली आहेत, 1 तारखे नाही, कारण ते पुढच्या आठवड्यापासून या बसनं जातील शाळेला. इंग्लिश मीडियमच्या मुली जसं जातात, त्यांची बसची सुद्धा सोय केलेली आहे. आपली पोरगी चालत गेलेली चालेल का 3 किलोमीटर? स्वतःच्या स्कूटरमधनं सोडायला जाल नाही तर बस लावायला जाल, मग ह्या पोरीने तर चालत काय जावा. त्यांच्यासाठी बसची सुद्धा सोय केलेली आहे. आपल्या पोराला क्लाससाठी 1,00,000 रुपये आम्ही घालतो, मग या मुलांच्यासाठी काय नको तुम्हाला. माझ्या मुलासाठी जे तुम्हाला करायचं तेच या बोर्डिंगतल्या प्रत्येक मुलाच्यासाठी आपल्याला करायचं. आयुष्यामध्ये कुठेही भेटला तुम्हाला तरी त्याला मदत करा. शिक्षणाची जबाबदारी आम्ही PG पर्यंत घेऊ, पण शिक्षणाच्या नंतरची त्याला व्यवसायाला लावण्यासाठी, त्याचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाला मदत करण्यासाठी, त्याच्या नोकरीसाठी असेल म्हणा, किंवा त्यांच्या दुसऱ्या उपजीविका जी करायची असेल त्याला म्हणा, त्याच्यासाठी कुठं तरी मदत करण्याचा हात कायम ठेवा तुम्हाला. आणि म्हणून त्याच्यासाठीच एक सगळ्या तुमचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करा सगळ्या मुलांचा, कदाचित इंस्टाग्रामवर जावा, आणि कुठं ना कुठंतरी हे जे नातं आहे या मुलांचं पुढच्या आयुष्यामध्ये. आतासुद्धा अनेक वेळा कोण तरी ते परदेशी बाया पडून जाते, कुठं मी शाहूबोडीचा अमुकामुक विचारतो. चेहरा कधीच बघितलेला ना, कुठं तरी लहानपणी एवढी एवढी पोरं असताना बघितले, साहेब आज मी तुमच्या पण इथपर्यंत आलेलो आहे. तुम्हाला सचिवालयात जातो, कोण तरी उभं राहतं, साहेब अमुकामुक मी शाहूबोडीमध्ये होतो. तर काय कमवलं आम्ही आयुष्यावर, तर हेच कमवलं तुम्हाला. कोणते पोरग चढ दिशी, एक दिवस तर मुंबईला जात असताना, जुन्या मुंबईच्या रस्त्याने जात असताना अचानकच एक मेंढ्याचा हवा आला आणि गाडी अडवली. आता गाडी अडवली तर ड्रायव्हरनं थांबवलं, एक पोरग पट दिशी आलं, पाया पडलं, साहेब मी बोर्डिंगचा विचार. मी जगाच्या पाठीवर आपल्याला ही मुलं कुठं कुठे भेटत आहेत, काय काय भेटत आहेत, आणि आपण त्यांना काहीतरी केलं आहे म्हणून, त्याचं काही उतराय म्हणून मागत नाही याच्यामध्ये काही. हे कर्तव्य आहे तुम्हाला. अण्णांनी केलं, वहिनीने केलं, काय होतं कमी. आज अण्णा वहिनी असते तर टाटा अंबानी बिर्लापेक्षाही मोठे झाले असते, जगातले उत्तम उद्योगपती झाले असते तुम्हाला. पण ते सगळं सोडून शिक्षणासाठी केलं, आणि शिक्षणासाठी ज्या मुलांच्यासाठी केलं तेच व्रत आहे आपल्याला. 1998 शाहूबोर्डिंगचा विद्यार्थी आहे. माझं पूर्ण शिक्षण हे रयत शिक्षण संस्थेमध्ये झालेलं आहे. सध्या माझं शिक्षण MTech झालेलं आहे आणि मी शासकीय पदावर आहे. पुण्यामध्ये जे महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन आहे त्यामध्ये मी मेंटेनन्स विभाग पाहतो. हे सगळं शक्य ह्या रयत शिक्षण संस्थेमुळे झालं. ज्यावेळेस मी वसतिगृहात प्रवेश घेतला, एक भंगारवाल्याचा मुलगा आणि एक घरकाम करणारी माझी आई, हे एवढंच भांडवल घेऊन
त्याच्या अगोदर माझे आईवडील ऊसतोड कामगार करत होते. बीड जिल्ह्यातून आम्ही स्थलांतरित झालेलो होतो. सातारा जिल्ह्यामध्ये किसनवीर कारखाना आहे, तिथंच माझे आईवडील ऊसतोड करत होते. तिथून कसंबसं आम्ही एका झोपडपट्टीत स्थलांतरित झालो. त्यानंतर शिक्षणाची कुठलीही आमच्याकडे कुठलंही बॅकग्राऊंड नव्हतं, पण प्रयत्न एक CC म्हणून मला इथं प्रवेश दिला आणि मी कधी न पाहिलेलं स्वप्न माझं आज सत्य साकार झालं. माझं 12वीपर्यंतचं शिक्षण रयत शिक्षण संस्थेमध्ये झालं. तिथून सुरुवात शाहू बोर्डिंगमध्ये झालं. शाहू बोर्डिंगमध्ये अत्यंत चांगले मला संस्कार मिळाले, जे की मी माझ्या बॅकग्राऊंडमधून सुद्धा मिळालेलं नसतं. मातंग समाजातून येतो. समाज अत्यंत तळागाळातला आहे, पण जे कर्मवीर भाऊराव पाटलांचं जे स्वप्न होतं की उपेक्षितांना मी चांगलं शिक्षण देणार, दर्जेदार शिक्षण देणार, त्यांना कुठल्याही अन्यायाचे ते बळी पडू नयेत, हा त्यांचा जो निर्धार होता तो माझ्या म्हणजे मी त्याला मला ते अनुभवायला मिळालं. मी त्यातून शिकलो. मी ह्या रयतचे आभार कधीही विसरणार नाही. या रयतनं जे काय दिले त्या रयतला कोटी कोटी प्रणाम. ज्या पद्धतीनं अण्णांनी दलितांना शिकवलं त्याच पद्धतीनं हजारो लाखो विद्यार्थी ह्या रयत शिक्षण संस्थेतून घडलेले आहेत, ह्या शाहू बोर्डिंगमधून घडलेले आहेत. मला वाटते महात्मा गांधींपासून ते पूर्णपणे म्हणजे आत्ता स्वातंत्र्यकाळाला आपलं शतक आपलं 100 पूर्ण झाली स्वातंत्र्याला, त्याच्यामध्ये जवळजवळ जे आपले चांगले अधिकारी जे घडलेले आहेत, क्लास 1 असतील म्हणजे जे मोठ्या मोठ्या पदावर आहेत, मुख्यमंत्र्यापासून ते सचिवालयातपर्यंत सगळ्या ठिकाणचे जे विद्यार्थी घडले ते रयत या शाहू बोर्डिंगमधून शिकलेले आहेत. मला शाहू बोर्डिंगच्या निमित्तानं रयतमधून जे काय संस्कार मिळाले ते मी कधी विसरणार नाही. मी मरेपर्यंत ह्या रयतचा शतशः आभारी राहील. मागीत असताना विविध अशा जबाबदाऱ्या मला पन्हाळकर सर त्यावेळेस आमचे अधीक्षक होते, त्यांनी विविध जबाबदाऱ्या दिल्या होत्या. त्यामध्ये सफाई मंत्री असू दे, परत धान्यकोटी मंत्री असू दे, बिछाना मंत्री असू दे, नंतर जनरल सेक्रेटरी म्हणून मला नेमलं होतं, जेणेकरून थोडं मुलांना हेल्प करणे, जे मुलं खरंच लहान असतात त्यांना स्वतः होत नाही अशा मुलांना देखरेख ठेवणे, परत माझा नेहमी 1 यायचा तर त्या मुलांना त्या संदर्भात शिकवणे, अशा सगळ्या विविध जबाबदाऱ्या दिल्या, त्या आम्ही स्वतः पार पाडल्या आणि अशा आमच्यासारखीच मुलं घडवण्याचा प्रयत्न आम्ही त्यावेळेस केला. आणि आत्ता शिक्षण झाल्यानंतर प्रत्येक वर्षी आम्ही चांगल्या सेटल झाल्यानंतर प्रत्येक वर्षी आम्ही या ठिकाणी येतो आणि त्या मुलामध्ये मिसळतो आणि त्यांना नवीन शिक्षण देतो, आजच्या अप टू डेट त्यांना ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि यापुढेही करत राहू एवढं या ठिकाणी मी नमूद करेन. धन्यवाद. अण्णांच्या पदस्पर्शाने पुणे झालेलं आहे या पुण्यभूमी भूमीमध्ये. अण्णा आणि रयत माऊली यांचं यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पुण्य झाली आणि असंख्य गरीब विद्यार्थी म्हणजे वसतिगृहात आले, त्यांना अण्णांनी वहिनींनी जवळ केलं, आपलंसं केलं, त्यांच्या शिक्षणासाठी खूप असं महान असं कार्य त्यांनी केलेलं आहे. त्यांना विनम्र अभिवादन आज या ठिकाणी मी करतो. मी जाधव पिढी, माझे अधीक्षक ठक्कर बाप्पा वसतिगृह देवापूर. मी सन 2001 ते 2005 या कालावधीमध्ये देवापूरमध्ये वसतिगृह अधीक्षक म्हणून कार्यरत होतो. आज या धंद्याच्या बागेतल्या माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी जे काही विद्यार्थी आलेले आहेत ते त्या ठिकाणी विद्यार्थी म्हणून शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर आता काम करत आहेत. त्यांनी आजही सोशल हँड फाउंडेशनच्या माध्यमातून संस्थेचं काहीतरी देणं लागतो या उद्देशाने वेगवेगळ्या वसतिगृहात जाऊन वसतिगृहातील मुलांना आधार देण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्यांच्या या कार्यास मी शुभेच्छा देतो. वसतिगृहातील मुलांचा प्रगतीचा आलेख असाच उंचावत जावं हा ईश्वरचरणी प्रार्थना करतो. बाप्पू कोंडीबा देंडे 1991 इथं दुसरीपासून ते 4th शिकत होतो. मला इथं मी आरोग्यमंत्री आणि भाजी मंडई मंत्री म्हणून काम केलं. त्याचबरोबर 4th शिक्षण झाल्यानंतर 5वीला रयत शिक्षण संस्थेच्या ठक्कर बाप्पा वसतिगृहामध्ये गेलो. इथे मला चांगलं असं शिकण्यास भेटले आणि चांगले मार्गदर्शन झाले. त्याचबरोबर आत्ता मी सोशल अँड फाउंडेशनचा संघटक म्हणून काम करत आहे आणि
पाठीमागे वळून पाहिजे म्हणूनसाठी अनेक वेळा संस्थेला व्हिजिट देतो, मुलांना जेवणाची जी व्यवस्था करतो. आम्ही सर्वजण माजी विद्यार्थी यांनी एक संस्था स्थापन केली, सोशल अँड फाउंडेशन. आम्ही सर्व कमवलेल्या 10 रुपयातून 1 रुपया त्या संस्थेसाठी जमा करतो आणि त्या अनाथ आश्रमातील आपले बोर्डिंगमधील विद्यार्थ्यांना सर्वांना बारामती मॅडमच्या आणि ठक्कर बाप्पाच्या तसेच शाहू बोर्डिंगच्या प्रत्येक व्हिजिट देऊन प्रत्येक सणाला कशाच्या तरी निमित्ताने कोणाच्या वाढदिवसाच्या किंवा ह्याच्या आम्ही त्यांना सहकार्य जेवण गोड ही आणि तसेच शाळेला शैक्षणिक मदत करतो आहे. हे सहकार्य आमच्या संस्थे फाउंडेशनच्या संस्थेमार्फत चालू आहे आणि यासाठी सर्व माजी विद्यार्थी मदत करत आहे आणि हे कार्य अतिशय छान असे चाललेलं आहे. कुठंतरी पुढे जाऊन आम्ही चांगला असा प्रपंच करून आमच्या प्रपंचातून विद्यार्थ्यांना ह्या आपण ज्या परिस्थितीतून बाहेर आलेलो आहे त्याची जाण ठेवून आम्ही ह्या विद्यार्थ्यांना सहकार्य कसं करता येईल याच्यासाठी हे आहे कार्यरत आहोत. पुणे झालेल्या या महानगरीला जे धनीची बाग अशी म्हटली जाते, या धनीच्या बागामध्ये आम्ही 1991 साली या ठिकाणी शिक्षणासाठी आलो होतो आणि या ठिकाणी जे काही अण्णांचा इथं स्पर्श जो झालेला आहे तो अतिशय स्पर्श जाई असा स्पर्श आहे. संस्काराचा जो काही घटक आहे तो आम्हाला इथं बघायला मिळतो आणि लहानपणाची बालपणाची गोष्टी जी आहेत तिथं आम्हाला शिकायला मिळतात आणि बऱ्या अशा गोष्टी इथं आम्हाला ज्या शिकवल्या गेल्यात, अण्णांच्या ज्या काही घडामोडी आम्हाला बघायला मिळाल्या, ज्या माझ्या लक्ष्मीबाईंनी ज्या ठिकाणी आपलं स्वतःचं मंगळसूत्र घाण ठेवून त्या पूर्णपणे मुलांना शिक्षणासाठी खुले अण्णांनी केलं, बहुजन समाजासाठी सर्व समाजासाठी लोकांना एकत्र केलं आणि अण्णांनी इथं पूर्णपणे या घटनाच्या इथं पूर्ण केलं आणि आज आम्ही या ठिकाणी अभिमानाने आज 100 वर्ष या ठिकाणी पूर्ण होतात. आम्ही सर्वजण इथं यासाठी जमलो आहे की आम्ही सगळ्यांची मनं आमची एकत्र यावीत, इथल्या मुलांना मदत करावी आणि पुढं मागं फिरून पुन्हा एकदा याच ठिकाणी आम्हाला येण्याचं सौभाग्य मिळालं. हे सगळं शिक्षणामुळं आम्ही करू शकलो. अगर शिक्षण नसतं तर ह्या गोष्टी आम्हाला शक्य झाल्या नसत्या आणि आज एकत्र जमायचं कारण एकच आहे की शिक्षणामुळं आम्ही ह्या ठिकाणी आलो आणि आमचा इथं सत्कार केला गेला, याबद्दल आम्ही धन्यवाद मागतो. जय हिंद, जय कर्म. नमस्कार, मी विलास गवळी. मी 1995 ते 2000 पर्यंत धनीची बाग म्हणजे आपले छत्रपती शाहू बोर्डिंग शाखा नंबर 2. तर मी इथं 2री ते 7वीपर्यंत शिक्षण घेतलं. खूप छान असे संस्कार आमच्यावरती झाले आणि आमच्या वेळेस अध्यक्ष म्हणून पणाकर सर नुकतेच त्यांना 1 वर्ष पूर्ण झालते, म्हणजे 1994 साली पणाकर सर इथं आले. त्याच्यानंतर आम्ही 1995 मी इथं बारामती निर्माण होऊन इथं आलो. तर त्या टायमिंगला म्हणजे बऱ्यापैकी मला काहीच इथलं काहीच अनुभव नव्हता आणि लिहायला वाचायला वगैरे तसलं काहीही जमत नव्हतं. पणाकर सरांनी पुर्णे सर आणि लव्हाळ सरांना माझ्याबद्दल सांगितलं की गवळी ह्या विद्यार्थ्यांना तुम्ही लिहायला वाचायला वगैरे शिकवा, हा एकदम ढळ त्याला शिक्षण वगैरे ती अभ्यासाचं पुस्तक जरी हातात घेतलं तरी पण तो लगेच झोपतो, तर त्याला तुम्ही ट्रेन करा. तर मला लव्हाळ सरांनी आणि पुर्णे सरांनी मी राब काळे हे समोरच शाळेमध्ये शिकत होतो त्या टायमिंगला मला सरांनी खूप म्हणजे न मारता समजून सांगून मला शिक्षणाचा पूर्णही केलं. मला त्यांनी माझं गणितमध्ये तरी एवढा दुःखाचारत होतं पण बाकीच्या विषयामध्ये त्यांनी सरांनी मला ट्रेन केलं. आणि मी सांगायचं एक हेतू म्हणलं तर कुर्ले सर चित्रकलामध्ये एकदम ट्रेन होते आणि त्यांनी मला चित्रकला माझा त्यांनी बिग पॉईंट काय ते शोधून काढलं आणि मला त्यांनी चित्रकला च्या विषयामध्ये समजून गोष्टी सांगितल्या. त्यानंतर मी चित्रकला स्पर्धेमध्ये बऱ्याच ठिकाणी साताऱ्यामध्ये चित्रकला स्पर्धेमध्ये भाग पण घेत होतो आणि माझा सतत 1, 2 किंवा 3 नंबर यायचा. त्याच्यानंतर मी सातारामधनं देवापूरला गेलो. देवापूरमध्ये गेल्यानंतर मी 8वी ते 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. 10वी झाल्यानंतर मी मंगल मंदिरला गेलो. मंगल मंदिरला गेल्यानंतर तिथं मी टर्नर फिटरचा कोर्स केला. टर्नर फिटरचा कोर्स केल्यानंतर मी 2-3 वर्ष बऱ्यापैकी काम कंपनीमध्ये ह्याच्यामध्ये केलं पण त्यात माझं काही मन लागला. मग मी एक कलाक्षेत्र एक निवडलं. आत्ता बऱ्यापैकी मी कलाक्षेत्रामध्ये आहे. बरेच चित्रपट, बरेच वेबसिरीज, मालिका ह्याच्यामध्ये मी आत्ता जागतो आहे. तुमच्या आशीर्वादाने आणि रयत शिक्षण संस्थेच्या पाऊनभूमीमध्ये मला शिक्षणाची संधी मिळाली. मी नक्कीच मागच्या जन्मी काही ना काहीतरी पुण्य केलं म्हणून मी आज ह्या छत्राखाली आहे. असाच आशीर्वाद तुमचा सतत राहू दे. नक्कीच रयत शिक्षण संस्थेचं नाव उज्ज्वल करेन. आशीर्वाद फक्त तुमचा मला सतत राहू दे. मी 2003 ते 2006
या वर्षात इथं शिक्षणाला होतो 5वी ते 7वी. मी आरोग्यमंत्री होतो आणि सध्या मी आय टीमध्ये जॉब करतो. नमस्कार, मी ज्योतिराम कुंभार. मी 2004 ते 2007 इथे शिकलो आहे. आत्ता मी कॉम्प्युटर इंजिनियर म्हणून जॉब करतो. नमस्कार, मी सुभाष गोविंद पाटील. मी 2003 म्हणजे 2 वर्ष जिथं होतो आणि आपला मी स्वतःचा व्यवसाय करतो. माझं नाव सूरज मनोहर कदम. माझं 2003 ते 2006 या कालावधीत मी या साताऱ्याच्या 7 नंबर 1 वॉर्डमध्ये होतो. आता मी स्वतः एक व्यावसायिक आहे. मी योगेश रामदेव काळभोर. मी 2002 ते 2006 या शाळेमध्ये होतो आणि आत्ता मी सिरम कंपनीमध्ये जॉबला आहे. मी निलेश मिलिंद कदम. 2002 ते 2006 होतो इथं शाळेला आणि मी प्रायव्हेट कंपनी सध्या जॉबला आहे. मी शरद नंदा कदम. 2002 ते 2006 इथे होतो आणि आता मी सध्या प्रायव्हेट कंपनीत जॉबला आहे. नमस्कार, मी जयराम दादा टाके. मी 1984, 1985, 1986, 1987, 1988 म्हणजे ह्या रयतमध्ये इथं आणि देवापूरला होतो. इथे 2 वर्ष आणि तिकडे 2 वर्ष आणि आता सध्या मी मुंबईला आहे. जवळजवळ आज 32 वर्ष झालं आणि मुंबईला असून लहानपणापासून अनाथ आश्रम राहिल्यामुळं एका अनाथ आश्रमाच्याच मुलीशी लग्न केलं. आता चांगलं आहे, माझं क्लिनिक आहे तिकडं, आयुर्वेदाचं, नॅचरोथेरपीज, फिजिओथेरपीज आणि मॅग्नेट थेरपीज, फ्रिक्वेन्सी, असं 4 ते 5 प्रकारच्या थेरपी देऊन मी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आणि महाराष्ट्रात जिथे जिथं गरीब, अनाथ, हायस्कूल, शाळा अशा ठिकाणी जाऊन मी आरोग्याबद्दल मार्गदर्शन देतो. मोफत मार्गदर्शन असतं माझं मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये, सप्त्यामध्ये, याच्यामध्ये. तर मला कसं ह्या बोर्डिंगमध्ये रयत शिक्षण संस्थेचा एवढा म्हणजे परिणाम झाला आहे. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, करा आणि मरा, अर्न अँड लर्न, बरोबर सिम्पल लिव्ह अँड हाय थिंकिंग, आणि हेच माझ्या मुलांना मी एकत्र घेऊन बऱ्याच ठिकाणी जायचो. मग त्यांनाही कळायचं की आपले आई वडील कशा परिस्थितीतून आलेत. त्याच्यामुळं एक जेवण करताना एक ताटा अन्ना तक्कनसुद्धा वायाला पोरं जाऊन देत नाहीत. किंवा एखादी पेन्सिल आपण अभ्यास करतो, त्यांनी इथं बघितलं देताना की ते सुद्धा संपेस्तोपर्यंत वापरायची, त्याच्यामुळं तो एक फायदा होतो. आणि मला आज 100 वर्ष आपल्या संस्थेला झाल्यामुळं सगळ्यात शेवटला डॉक्टर अनिल पाटलांचं मी ऐकलं मनोगत. अर्धा तास तर जरा थोडं मला फील झालं, कारण खरोखर आता जी मुलं आहेत, सरकारचं ग्रँड नाही आहे संस्थेला महाराष्ट्रात ज नवीन जी आर प्रमाणे. आता 28 ते 30 मुलं आहेत. आता माझे विद्यार्थ्यामध्ये बरेच मुलं आहेत की चांगले कमवतात. तर माझी अशी विनंती की मी आज सांगेल की मदन आहे आपला बोर्डिंगचा, मदन दळे आणि फाउंडेशन हे केलेले त्याचं सोशल अँड फाउंडेशन, तर त्याला मी सांगतो सगळ्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र जुडून आपण काय करूया की जी मुलं आहेत नफाच्या मुली आणि शाहबोर्डिंगची मुलं, ह्या एका एका मुलाला आपण दत्तक घेऊया की त्याचा वहीचा, शाळेचा खर्च, त्याचं काही असेल शैक्षणिक साहित्य, आरोग्याच्या बाबतीत एक ठराविक रक्कम संस्थेने सांगावी आणि आम्ही अशी मुलं दत्तक घेऊ. आजही मी बोलतोय पण आणि माझ्या प्रस्तावनामध्ये पण लिहिलं आहे. तर मला आज ते जरा हे करायचं आहे. चांगली गोष्ट आहे, आपला पैसा आपल्या लहान भावासाठी वापरला जाईल ते ही चांगली गोष्ट आहे. जे या श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस शाखा नंबर 1 या वसतिगृहाला 1924 स्थापनेपासून ते आज 2024 या सालाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त आज रयत शिक्षण संस्थेच्या या धन्नीच्या बागेमध्ये सन 1924 ते आज अखेर 2024 असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा या ठिकाणी संपन्न पडलेला आहे. या मेळाव्याला माननीय डॉक्टर अनिल अप्पासाहेब पाटील साहेब, संघटक रयत शिक्षण संस्था सातारा, त्याचबरोबर माननीय भारती अनिल पाटील मॅडम, माननीय डोंगरे सर, निकम सर, त्याचबरोबर सर्व सन्माननीय पदाधिकारी संस्थेचे सर्व माजी विद्यार्थी हे या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांनी हितगुज करून सर्व कार्यक्रमाचा आनंद घेतला. रयत शिक्षण संस्थेच्या या शताब्दी वर्षानिमित्त पार पडलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजपर्यंत रयत शिक्षण संस्थेने घडवलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या वसतिगृहाच्या विकासासाठी बहुमोल योगदान देण्याचं या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे. संस्थेच्या ज्या ज्या वेळेला संस्थेसाठी, वसतिगृहासाठी, या मुलांसाठी आर्थिक असेल, शैक्षणिक असेल, मदत देण्याची या ठिकाणी मुलांनी ग्वाही दिलेली आहे. हे रयत शिक्षण संस्थेसाठी आज खूप मोलाची, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. रयत शिक्षण संस्थेसाठी विद्यार्थी हेच केंद्रबिंदू मानून रयत शिक्षण संस्थेनं आज आपलं काम आजच्या आधुनिक युगातही
टिकून ठेवलेला आहे आणि वस्तीघराच्या रूपानं आज शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील 33 मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. हे विशेष या वस्तीघराकडं सर्व कर्मवीर कुटुंबियांचं अतिशय आवर्जून बारकाईने लक्ष असते. या ठिकाणी असलेली सर्व मुलं आनंदाने आज शिक्षणाचं ज्ञानदानाचं काम करत आहे. मी 27 सप्टेंबर 1993 ते 31 डिसेंबर 2018 या वस्तीघरात अधीक्षक म्हणून कार्यरत होतो. या कालखंडामध्ये जे विद्यार्थी घडविले ते रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आणि शाहू बोर्डिंगच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचं संगोपन केलं. त्यामध्ये काही विद्यार्थी हे PSI झाले, प्रशांत सोपानराव जाधव, परत स्वप्नील बनकर, हे दोन विद्यार्थी PSI झाले. शरद कदम हा सोनई फॅक्टरी काढलेली आहे. म्हणजे असे अनेक विद्यार्थी स्वतःच्या पायावर संस्थेच्या माध्यमातून या पवित्र भूमीमधून घडलेले आहेत आणि हीच एक रयत शिक्षण संस्थेची जमेची बाजू. रयत शिक्षण संस्थेमुळं नोकरी मिळाली आणि नोकरीचं चीज म्हणजे हे विद्यार्थी स्वयंभू स्वतःच्या पायावर उभा राहिले. स्वावलंबी शिक्षण.